विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. इस्लामपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असे म्हणत मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. जयंत पाटील विरोधकांच्या सर्वपक्षीय विकास आघाडीतूनच त्यांना टोकाचा विरोध आहे. त्यामुळे भाजप शिवसेना युतीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात लढण्याची जोरदार तयारी केली असली तरी त्यांना विविध पातळांवर रोखण्यासाठी एक गट सक्रिय झाला आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे MIM चे जिल्हा अध्यक्ष शाकिर तांबोळी यांची उमेदवारी घोषित झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी इस्लामपूर मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे. इस्लामपूर मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेकडे आहे, पण अनेकदा जयंत पाटील यांच्या विरोधात युतीतील सर्व गट पक्ष संघटना बाजूला ठेवत एकच उमेदवारी देतात ही वस्तुस्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, झुमान न्यूज, इस्लामपूर.